उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हातातून वाळू सरकावी तशी मुंबई महापालिका, मुंबईकरांचं प्रेम, या सगळ्या हातातून सरकणाऱ्या गोष्टी दिसायला लागल्यावर वाह्यातपणे काही बोलावे. त्यांच्या काळात झाली ती घरभरणी आणि आता होते ती विकासाची पायभरणी. विरोधकांना कामे काही उरलेले नाही, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हातातून वाळू सरकावी तशी मुंबई महापालिका, मुंबईकरांचं प्रेम, या सगळ्या हातातून सरकणाऱ्या गोष्टी दिसायला लागल्यावर मग वाह्यातपणे काही बोलावे, अहंकाराचा परमोच्च बिंदू बांधून खोटं बोलावे. आणि त्यामध्ये संजय राऊत यांचा क्रमांक नंबर एकचा आहे, दुर्दैव आहे. ज्या पद्धतीची विकास कामं होत आहेत, मालमत्ता करातून सूट मिळाली, या चार महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलच्यामध्ये कर कमी केला, या चार महिन्यामध्ये कोर्टामध्ये अडकलेला कोस्टल रोड पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट क्लिअर झाला, या चार महिन्यामध्ये मेट्रो 3 लाईनवरच्या स्थगिती उठवल्या, या चार महिन्यामध्ये मुंबई ते बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू झाला, म्हणजे कामाला सुरुवात झाली, या चार महिन्यामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला सुरुवात होते, या चार महिन्यामध्ये खड्डा मुक्त मुंबईची पायाभरणी उत्कृष्ट कंत्राटदारांना बरोबर घेऊन लायबिलिटी पिरियड वाढवून शास्त्रीयदृष्ट्या रस्त्याची बांधणी होते, या चार महिन्यामध्ये त्यावेळेला बंद केलेल्या स्थगिती दिलेल्या उद्धवजींनी स्थगिती दिली होती त्या फेरीवाल्यांच्या योजनेला गरिबाला मदत होते, या चार महिन्यामध्ये 2 मेट्रोच्या लाईन उद्घाटन होत आहेत. मग एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना जळफळाट थैथयाट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं वक्तव्य आहे. त्यातलं कुठलं काम त्यांनी केलं आमचा सवाल आहे ना. त्यांनी कामं जरूर 2.5 वर्षामध्ये ही केली. याकूब मेमनचं थडगं नक्की सजवलं, वाजे वसुली या सगळ्या गोष्टी नक्की केल्या. ज्या कंत्राटदार बीएमसीत त्यांचेच कंत्राटदार म्हणून काळ्या यादीत होते त्यातून सचिन वाजेने टक्के गोळा केले पाहिजे याचा प्रयत्न नक्की केला. दाऊदच्या बहिणीबरोबर ज्यांनी व्यवहार केले जागांचे त्या सगळ्यांबरोबर सलगी यांनी नक्की केली. हिंदूंना सडकं म्हणणाऱ्या शर्जी उस्मानीला रेड कार्पेट यांनी नक्की दिला. त्यामुळे याचं निर्विवाद यश हे शिवसेनेकडे उद्धवजींच्या आहे. विकासाच्या कामांमधल्या कामाची गती याचं यश शिंदे फडणवीस सरकारला आहे आणि म्हणून त्यांच्या काळात झाली ती घरभरणी आणि आता होते ती विकासाची पायभरणी.